कुख्यात दहशतवादी संघटना अल कायदाचा म्होरक्या अयमान अल जवाहिरीचा खात्मा करण्यात अमेरिकेला यश आलंय. अमेरिकेने अफगाणिस्तानमध्ये केलेल्या ड्रोन हल्ल्यामध्ये जवाहिरीचा मृत्यू झालाय. अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये एका सेफ हाऊसमध्ये जवाहिरी लपून बसलेला होता. मात्र अमेरिकेने ड्रोनमधून केलेल्या मिसाईल हल्ल्यामध्ये हे सेफ हाऊस उद्ध्वस्त झालंय आणि त्यातच जवाहिरीचा खात्मा झालेला आहे. 11 वर्षांपूर्वी अमेरिकेनं लादेनचा खात्मा केल्यानंतर जवाहिरीनं अल कायदाची सूत्र हाती घेतली होती. अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर झालेल्या हल्ल्यामध्ये अल कायदाचा हात होता आणि त्याच्या डोक्यावर $25,00,000 बक्षीसही होतं. त्यामुळे जवाहिरीच्या मृत्यूनंतर 9/11 हल्ल्याचा बदला पूर्ण झाला अशी भावना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी व्यक्त केलेली आहे. मोस्ट वॉन्टेड दहशतवादी जवाहिरीचा खात्मा अमेरिकेनं केलेला आहे आणि ही कारवाई केल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे की आमचा बदला पूर्ण झाला. अमेरिकेनं ड्रोन हल्ला केला आणि त्याच्यामध्ये जवाहिरीचा खात्मा झालेला आहे. आज जगातली ही सर्वात मोठी बातमी आहे ती म्हणजे अल कायदाचा म्होरक्या अल जवाहिरीच्या खात्म्याची. अमेरिकेला हादरवणाऱ्या 9/11 हल्ल्याचा सूत्रधार असलेल्या अल जवाहिरीचा अमेरिकेनं 21 वर्षांनी बदला घेतला. अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये रविवारी सकाळी 6:18 जवाहिरी ड्रोन हल्ल्यामध्ये मारला गेला अशी माहिती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी दिली आहे. दहशतवादी जवाहिरी मारला गेला, लोकांना न्याय मिळाला असं बायडन यांनी टेलिव्हिजनवरून केलेल्या निवेदनामध्ये म्हटलेलं आहे. 9/11 हल्ल्याचा आम्ही बदला घेतलेला आहे असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी सांगितलेलं आहे. 9/11 हल्ल्याचा सूत्रधार, त्याचा खात्मा अमेरिकेनं केलेला आहे, जवाहिरीचा खात्मा केलेला आहे. ड्रोन हल्ल्यामध्ये जवाहिरीचा खात्मा केल्याची माहिती अमेरिकेकडून देण्यात आलेली आहे. जवाहिरीचा खात्मा झाल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिलेली आहे पाहूयात. Now justice has been delivered and this terrorist leader is no more. People around the world no longer need to fear the vicious and determined killer. The United States continues to demonstrate our resolve and our capacity to defend the American people against those who seek to do us harm. You know, we make it clear again tonight that no matter how long it takes, no matter where you hide, if you are a threat to our people, the United States will find you and take you out. अमेरिकेने अल जवाहिरीचा खात्मा कसा केला पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. अल जवाहिरीला मारण्यासाठी गेल्या 6 महिन्यांपासून अमेरिकेची तयारी सुरू होती. 2 महिन्यांपूर्वी अल जवाहिरीचा शोध घेण्याच्या मोहिमेला आणखी गती दिली गेली. शनिवारी 30 जुलै रोजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडन यांनी जवाहिरीला मारण्याचे अंतिम आदेश दिले. 31 जुलै रोजी काबूलमध्ये जवाहिरीचा एन्काउंटर झाला. तालिबान नेत्याच्या घरी लपलेल्या जवाहिरीचा अमेरिकेच्या हेलफायर मिसाईलनं अचूक वेध घेतला. जवाहिरीचा खात्मा झाल्यानंतर अल कायदाला धक्का नक्कीच बसलेला आहे, पण त्यांनी जवाहिरीचा उत्तराधिकारी नेमण्यात अजिबात उशीर केलेला नाही. कुख्यात दहशतवादी सैफ अल आदेल अल कायद्याचा नवा म्होरक्या बनणार आहे. सोमालियामध्ये अमेरिकेच्या लष्करावर करण्यात आलेल्या हल्ल्यामध्ये अल आदेलचा हात होता. अल आदेल हा त्याच्या क्रूर कृत्यांसाठी ओळखला जातो. अमेरिकेसाठी आणि जगासाठी सुद्धा मोस्ट वॉन्टेड असा हा दहशतवादी असून त्याच्याही डोक्यावर अमेरिकेनं $1,00,000 बक्षीस ठेवलेलं आहे. अभिषेक मुठाळ आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत. अभिषेक, जवाहिरीचा खात्मा केल्यानंतर आता कुठल्याही प्रकारची वेळ न दवडता अल आदेलला आता नवा म्होरक्या बनवण्यात आलेला आहे. बरोबर आहे वृषाली, साधारणपणे बघायचं तर ही एक प्रकारची टॅक्टिक्स असते ह्या दहशतवादी संघटनांची. जेव्हा त्यांचा म्होरक्या हा खाली उतरला जातो किंवा तो मारला जातो तर लगेच त्यांच्याकडनं जो उत्तराधिकारी आहे त्याला पुढं केलं जातं, जेणेकरून ज्यांनी हल्ला केलेला आहे त्यांचं मनोबल जे आहे ते तुटायला नको. आपले जे दहशतवादी आहेत त्यांना कुठेतरी मनोबल तुटायला नको, या प्रकारची ही टॅक्टिक्स असते. दुसरीकडे बघायचं तर हा अल आदेल हा साधारणपणे 1980च्या दशकामध्ये मोठ्या प्रमाणात सक्रिय झाला होता. दहशतवादी संघटना मकतब अल खिदामत
ही दहशतवादी संघटना होती, त्यामध्ये तो सगळ्यात पहिले सक्रिय झाला, त्यानंतर साधारणपणे सोमालिया असेल किंवा मग जे पण आफ्रिकी देश आहेत तिथे मोठ्या प्रमाणात हा सक्रिय आपल्याला बघायला मिळाला होता. सोमालियामध्ये जे ब्लॅक डॉग ऑपरेशन जे आहे ते झालेलं होतं, ज्यामध्ये 19 अमेरिकी सैन्य जे आहेत ते मारले गेलेले होते. ह्यात संपूर्णपणे जी याची प्लॅनिंग आहे ती अल जवाहरीची जरी का असली तरी त्याला एक्झिक्यूट करण्यासाठी अल आदेल यांनी संपूर्णपणे तिथं राहून प्रयत्न केलेले होते. यामध्ये 19 हे जे सैन्य होते सैनिक होते त्यांना अक्षरशः रस्त्यावर फरफटत जे आहेत ते नेलेलं आहे. अतिशय क्रूर असा हा दहशतवादी मानला जातो. अल कायदाचा एक संस्थापक पैकी एक हा अल आदेल आहे. यावर सध्याला बघायचं तर FBI च्या रडारवर आहे, दुसरीकडे या संदर्भात अमेरिकेकडनं देखील $1 कोटी संदर्भातलं बक्षीस जे आहे त्याच्यावर ठेवलेलं आहे. मात्र दुसरीकडे जर का प्रामुख्यानं बघायचं तर यात लादेन जेव्हा मारला गेला होता त्यानंतर अल जवाहरी आलेला होता आणि त्यांनी देखील मोठ्या प्रमाणात रिटॅलिएट करण्याचा प्रयत्न जो आहे तो केलेला होता. अशात अल जवाहरी आता मारला गेलेला आहे, त्यामुळे अल अदेल पुढची काय भूमिका घेतं हे बघणं देखील महत्वाचं असणार आहे. नक्कीच, धन्यवाद अभिषेक दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.